हॅलो, नमस्कार. अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. आज आहे गणेश चतुर्थीचा ब्लॉग. गणपती बाप्पांना आम्ही सगळेच घ्यायला आलो आहेत आमच्या घरात विराजमान करण्यासाठी. बाप्पा घरात विराजमान झाले आहेत आणि त्यांची आता स्थापना सुरू झाली आहे. तर स्थापना ह्यावर्षी माझ्या पुतणीच्या हाताने, यशस्वीच्या हाताने होत आहे आणि नेहमीप्रमाणे 3 नंबरचे धीर आहेत ते पूजा सांगत आहेत. गणपती बाप्पा सगळ्यांना एकत्र आणतात. त्यांच्या स्थापनेच्या निमित्ताने सगळेच लहानांपासून मोठ्यापर्यंत छान तयार होऊन एका घरात एकत्र येतात आणि अगदी शांतचित्ताने त्यांची स्थापना बघतात. खूप संयम आणि धैर्य ठेवतात. भूक लागलेली असेल, तहान लागलेली असेल, तरी बाप्पाची स्थापना सुरू आहे म्हणून सगळेच शांतचित्ताने ऐकतात. खूप प्रसन्न दिवस असतो ज्या दिवशी बाप्पा आपल्या घरी येतो. जेवढे दिवस बाप्पा आपल्या घरी असतो तेवढे दिवस खूप छान आनंदाने, शांततेने आणि समाधानाने जातात. तुम्हीसुद्धा सहमत असालच माझ्या म्हणण्याला, तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरीसुद्धा बाप्पा बसलेला असेलच तर मला नक्कीच सांगा. सहकुटुंबांना, सहपरिवारांना क्षेम, स्थैर्य, यश, आयु, आरोग्य, ऐश्वर, अखंड, निष्काम सेवा, दास्यभक्ती प्राप्त्यर्थे, सकल पीडा परिहारार्थे, प्रतिवार्षिक विहित
श्री पार्थिव गणपती देवता प्रत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिरित उपचार द्रव्ये श्री महागणपती पूजन करिष्ये सुन जय जय आगमनात्मनागमनात्तुराक्षसामर्पयामि अत्यंत भक्तीने समर्पित केलेले पाद्य जल स्वीकारावे. आता पडीत पाणी घेऊन त्यात गंधाक्षता फुले लावावी. गंधाक्षता आणि फुलं व ते पाणी दोन धुराने श्री गणपतीच्या उजव्या हातावर शिंपडावे. समोर विडा ठेवून त्यावर पडीने पाणी सोडा. पाणी सोड झाली बोळवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव हरि वाळी दारली भाव चिंता. जय देव विठ्ठले यो विठ्ठले माझे माऊलिये. ये यो विठ्ठले माझे माऊलिये. हाती झाली निरोप आली गेलिया. हाती झाली निरोप पंढरपुरी आहे. पंढरपुरी आहे माझा माय बाप. माझा माय बाप. ये
विठले माझे माऊलिये, ये यो विठले माझे माऊलिये। पर कैसा गगनी पिवळा पितांबर, ये यो विठले माझे माऊलिये। आराध्य मोरेश्वरा चिंता कलेश दरिद्र दुःख ओघे देशांतरा पाठवी हे रंभा। बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि आजचा व्लॉग देखील मी इथं एंड करत आहे। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।